ज्ञानवापी प्रकरणावरची सुनावणी आता टळण्याची शक्यता आहे. बनारसमध्ये वकिलांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय आणि वकिलांच्या या वर्तनाची दखल घेण्याचे आदेश विशेष सचिवांकडनं दिले जात आहेत. आपल्याला अधिक माहिती देतील आपले प्रतिनिधी अभिजित करंडे. अभिजित, काम बंद आंदोलन वकिलांचं सुरू असल्याची माहिती आहे, काय कारण आहे यामागचं आणि यामुळे सुनावणीवर कसा परिणाम होईल? ज्ञानदा, जसं की आपल्याला माहिती आहे की आज ज्ञानवापी मशीद प्रकरणामधल्या दोन अर्जांवरची सुनावणी जी होती दुपारी 2 वाजता अपेक्षित होतं, मात्र ही सुनावणी टाळण्याची शक्यता आहे. त्याचं कारण म्हणजे की उत्तर प्रदेश सरकारचे विशेष सचिव जे आहेत प्रफुल्ल कमल यांनी एक जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे. उत्तर प्रदेशच्या सगळ्या जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र लिहिलं आहे आणि त्याच्यामध्ये पण म्हटलं आहे की राज्यभरातल्या म्हणजे वकिलांकडून जे अराजकतापूर्ण वर्तन होत आहे, लॉलेसनेस त्यांनी शब्द वापरलेला आहे आणि अराजकतापूर्ण असा शब्द वापरलेला म्हणजे अराजकतापूर्ण कृत्य जे केली जात आहे ते थांबवण्यासाठी तातडीनं कारवाई करा आणि तुम्ही जी काही कारवाई करता आहात ती कारवाई आम्हाला वेळोवेळी तुम्ही त्याची माहिती देत चला राज्य सरकारला आणि त्या संदर्भात वकिलांनी जर अशा पद्धतीच्या काही गोष्टी केल्या असतील तर त्या तुम्ही खपवून घेऊ नका अशा पद्धतीने. त्याला खूप मोठा आक्षेप जो आहे तो भारत काउन्सिल ऑफ वाराणसीने घेतलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की वकिलांना अराजकतापूर्ण कृत्यांमध्ये सामील असण्याचा आरोप करणं तेही कुठल्याही म्हणजे अशी घटना समोर आलेली नसताना किंवा अशा कुठल्याही गोष्टी घडलेल्या नसताना अशी टिप्पणी करणं प्रफुल्ल कमल यांनी हेच आक्षेपार्ह आहे. त्याच्यामुळे आज वाराणसी बार असोसिएशननी काल एक बैठक घेऊन निर्णय घेतला की आज आम्ही कामबंद आंदोलन करत आहोत आणि आजचं जे आंदोलन आहे ते एक दिवसाचं आंदोलन असेल, मात्र राज्य भरात 20 मेला सगळे वकील राज्यभरातले उत्तर प्रदेशमधले हे कामबंद आंदोलन करतील. प्रफुल्ल कमल यांनी जे पत्र लिहिले त्याच्यामध्ये जी भाषा वापरली वकिलांप्रती जे त्यांनी आरोप केलेले त्या आरोपांवरती त्यांचा आक्षेप आहे. त्याच्यामुळे आज जी सुनावणी होणं अपेक्षित होतं ती सुनावणी टाळण्याची शक्यता आहे. अर्थात हा आस्थेचा आणि भावनेचा मुद्दा आहे, त्याच्यामुळे या प्रकरणामध्ये काही एक्सेप्शनल गोष्टी होतात का हे सुद्धा पाहणं आपल्याला उत्सुकतेचं ठरेल. ज्ञानदा, अभिजित धन्यवाद या माहितीबद्दल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.